नवाब मलिक हे आता फक्त बिन खात्याचे मंत्री म्हणून कायम असतील, कारण नवाब मलिक यांच्याकडे असलेली खाती इतरांना दिली जातात. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. नवाब मलिक यांच्याकडे असलेलं परभणीचं पालकमंत्रीपद आता धनंजय मुंडेंकडे जात आहे, तर गोंदियाचं पालकमंत्रीपद प्राजक्त तनपुरे सांभाळतील. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्याकडे सोपवली जाईल. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वेदांत, कालच्या बैठकीत नेमकी चर्चा काय झाल्याचं कळत आहे? राजीनामा घेणार नाही या मुद्द्यावरती ठाम असलेले राष्ट्रवादी आता खाती मात्र काढून घेते नवाब मलिकांची. ज्ञानदा, 23 फेब्रुवारीला दाऊद आणि त्यांच्या गॅगशी आर्थिक व्यवहार नवाब मलिकांचे आहेत या संदर्भात ईडीने चौकशी केली आणि 23 फेब्रुवारीला त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सोडण्यात आली आणि 23 मार्चपर्यंत नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी आहे. आणि यामध्ये म्हणजे 23 फेब्रुवारीपर्यंत आतापर्यंत नवाब मलिक यांच्याकडे 2 मंत्रिपदाचा भार आहे. यामध्ये पहिलं म्हणजे अल्पसंख्याक मंत्रिपद आणि दुसरं म्हणजे कौशल्य विकास आणि रोजगार. आता या 2 मंत्री या विभागाचा कारभार पूर्णपणे ठप्प आहे आणि जर हे कारभार चालवायचा असेल तर ही जबाबदारी कोण्या इतर मंत्र्यांकडे द्यावी लागणार होती. त्यामुळे काल राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक झाली, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यामध्ये जे अल्पसंख्याक मंत्रिपद आहे त्याचा अतिरिक्त भार हा जितेंद्र आव्हाडांकडे देण्यात आलेला आहे. तर दुसरं म्हणजे मी जसं सांगितलं की कौशल्य विकास आणि रोजगार या मंत्रिपदाचा जो अतिरिक्त भार आहे ते आरोग्यमंत्री राजेश टोपे सांभाळतील. शिवाय नवाब मलिकांकडे 2 पालकमंत्रीपद होते, त्यामध्ये परभणीचं पालकमंत्रीपद होतं ते आता धनंजय मुंडेंना देण्यात आलं आहे, तर गोंदियाचं पालकमंत्रीपद हे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आलेलं आहे. शिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुका विचारात घेता ही सगळी जबाबदारी नवाब मलिकांकडे होती आणि नवाब मलिकांना जेव्हा अटक झालेली आहे तेव्हा मुंबई महापालिकेच्या ज्या गटनेत्या आहेत राखी जाधव त्यांना, त्यासोबतच नरेंद्र राणे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांना, म्हणजे या दोघांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता कुठलंही खातं नवाब मलिकांकडे नाही आहे. ज्याप्रकारे जयंत पाटील यांनी सांगितलं की जोपर्यंत नवाब मलिक यांची सुटका होत नाही तोपर्यंत याचा सगळा कारभार जो आहे ते इतर मंत्री शिवाय पालकमंत्री पाहतील. आता हे बघावं लागेल ज्या प्रकारे विरोधक दबाव टाकतात की नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा, मात्र महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत की हा राजीनामा घ्यायचा नाही आहे. त्यामुळे एकीकडे विरोधकांचा दबाव आणि महाविकास आघाडीची ठाम भूमिका ही आणखी किती दिवस पाहायला मिळते. आणि जर खातीच काढून घेतली असतील, दुसरीकडे कारवाई होत असेल, नवाब मलिकांची अटक झालेली असेल, तर आता या पुढची भूमिका महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री काय घेतील हे बघावं लागेल. ज्ञानदा, वेदांत, धन्यवाद. अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.